हरिओम माझं नाव संजीव सोमाबाई मकवाना भाईंदर उपासना केंद्र माझे असे अनुभव तर भरपूरच आहे बापूंकडे मी दोन हजार चारपासून येतो आहे बापूंपाकडे येतो आहे काय म्हणजे बापूंनीच बोलून घेतलेलं आहे आणि बरंच वर्ष असा विचार करत होतो माझे अनुभव मला कथन करायचे आहेत माझा अनुभव मला कुठेतरी लिहून ठेवायचं आहे आणि एवढे अनुभव पाय क्षणोक्षणी बापूंनी सांगितले की तुम्ही माझ्यावर जेवढं विश्वास करणार जे जसा तुमचा भाव तसा अनुभव तर तसंच आहे क्षणोक्षणी पावलं पावली बापूंचा अनुभव येत असतो कारण शेवटी तोच आपला कारणार आहे आणि ॲक्च्युली मी गुजराती असून म्हणजे गुजराती आहे आणि मराठीत बोलतोय तर जरा काय चूक असेल तर क्षमा असावी पण माझा अनुभव तो म्हणजे एकदम असा आहे की म्हणजे बापूंकडे एक छोटासा अनुभव असा सांगायला गेलो तर आम्ही मी आणि मिसिस गुजरातवरून आम्ही येत होतो आणि वरची सीट भेटली होती वरची सीटला रात्री झोपलो सकाळी उठून बघतोय तर माझा वॉलेट नव्हता खिशात आणि वॉलेटमध्ये सगळीच वस्तू म्हणजे क्रेडिट कार्ड पण पैसे पण सगळंच त्याचं आणि वॉलेट हरवलं वॉलेट सोधतोय सकाळी सोडतोय भेटत नाही काय नाही तर बायकोय माझी मिसेस एकदम टेन्शन टेंशन टेन्शनमध्ये टेन्शनमध्ये आली की आता करायचं काय एवढे पैसे तुमचं क्रेडिट कार्ड वगैरे हो काय मिसयूज झालं वगैरे हो काय असं टेन्शनही आलं आणि खरंच सांगतोय त्या टायमाला मला, मला। एवढाचं पण म्हणजे असं म्हणजे जरा पण म्हणजे भीती वाटली नाही कारण मी मि, मिसेसला काय बोललो की त्या वॉलेटमध्ये बापूंचा फोटो आहे तू कशाला घाबरतेस बापूंचा फोटो त्या वॉलेटमध्ये आहे बापू तो वॉलेट कुठंच जाणार आहे तू टेन्शन घेऊ नकोस तरी शेवटी लेडीज म्हणजे त्याला टेन्शन येणारच तर आम्ही बोरवलीला म्हणजे विरारला उठलो होतो आणि विरारला शोधा शोध होतो तर तो, तो, तो भेटलं नाही बोरवलीला बो आम्ही भाईंदरला राहिला आहे तर बा बोरवलीला उचलून परत घरी जायचं होतं तर अजून बोरवली स्टेशन येतो आहे एवढाच माझा मुलगा घरी होता त्याचा फोन आला मला की बाबा तुमचं वॉलेट हरवलं आहे का आता माझा मुलगा घरी आहे आणि मी ट्रेनमध्ये आहे माझा वॉलेट हरवलं त्याला कसं काय माहीत तर मी त्याला विचारलं हो पण तुला कसं काय कळलं रे बाबा तो बोलते तुमचा वॉलेट आहे ना ज्यांनी घेतलं आहे ना त्यांचा फोन मला आला होता तुमचा नंबर आहे त्यात आणि त्यांनी सांगितले आमची आम्ही चूक केली आहे तुमचा हा वॉलेट घेतलं आहे बापूंचा फोटो आहे तुम्ही येऊन हा वॉलेट तुमचा घेऊन जा तर मी आता तुम्ही घरी या मी जाऊन तुमचा वॉलेट घेऊन येतो आहे अजून मी बोरोवलीवरून घरी येतो आहे बिफोर दॅट माझा मुलगा जाऊन वॉलेट घेऊन घरी आला म्हणजे हा तर एक छोटासा अनुभव असा आहे की देवावर जर आपण मनापासून म्हणजे विश्वास केला तर तो आपल्याला कुठेही त्रास येऊ देत नाही आणि आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात एक आता असा अनुभव आहे की देव आपली इच्छा कशी असते आणि ती कशी फुलफिल करायची तो देव आपला करून घेतो देव असं म्हणतोय सद् लोक सद्गुरू म्हणतात अनिरुद्ध बापू म्हणतात सद्गुरू पण देव ज्याने ओळखलं तो देवच बोलणार आहे त्याला कारण तो सगळं काही जाणतो आहे आपलं आपण जरी मनात काही वेगळं बोलत असलो आणि आपल्या मनात आणि तोंडात काय उच्चारामध्ये काय वेगळं असेल ना तरी त्याला सगळं काही करते की मनात काय आहे आणि आपल्या उच्चारामध्ये काय आहे आणि काय आपल्यासाठी योग्य आहे आणि काय अयोग्य आहे तो सगळं काय तो सगळं व्यवस्थित आपला जर त्याला आपण शंभर टक्के शरणागत झालो तर तो आपल्यासाठी सगळं काय व्यवस्थित करतो तेवढे माझे असे भरपूर अनुभव आहे त्यातला एक छोटासा अनुभव सांगतो हजार सहा सातच्या साली अंधेरी ईस्टला गुरुपौर्णिमा होती आणि रामनाम वही तेव्हा नवी सुरू नवीन सुरुवात झाली होती तेव्हा कुठं भेटत नव्हती कारण लोकांची डिमांड निवडी होती तर लोकं शोधत होते आणि मला पण भेटत नव्हती आणि अचानकच असं झालं की गोरेगावचे आमचे ओळखीचे आहेत बापू भक्त आहेत त्यांच्याकडे उपासना म्हणजे रामनामची वही होती ती त्यांच्याकडून मला भेटली मी घेतली घेऊन बापूंना अंमज्ञ बोललो आणि त्याच्याबरोबर एक सात दिवसानंतर गुरुपौर्णिमा होती तर मला असं वाटलं की ही पहिली वही आहे तर ही लिहून बापूला अर्पण करावी तर मी बाईंदला घरी आलो बापूंना हरिओम बोललो आणि बापूंना बोललो बापू ही वही मला पूर्ण करायची आहे आणि गुरुपौर्णिमाला तुम्हाला अर्पण करायची आहे तर तुम्ही कारण कसं आहे मला काय रामनाम कधी लिहिलंच नव्हतं मी मला लिवायलाच जमत नव्हतं लिवायला जमायचं ना मग एवढी जाड बुक कशी लिवायची तर मी बापूलाच बोललो बापू तुम्ही मला हे क अर्पण करायची आहे तुम्ही बघा आता कसं करायचं आहे ते आणि असं करत करत मी माझं काम करत होतो बुक लिहित होतो काम करत होतो बुक लिहित करत करत सहा दिवस गेले सातव्या दिवशी गुरुपौर्णिमा होती आणि त्या दिवशी माझी सेवा प सेवा पण होती नाईटला वाईणी अपची तर मला सेवाला पण जाय जायचं होतं आणि बघते तर अजून आरती पण बुक झाली नाही मला टेन्शन आलं आणि ज्या दिवशी जायचं होतं तर माझी मिसेस पण कामाला जायची तर तिला तिने काय केलं की बापूंच्या दर्शनाला जायचं संध्याकाळी तर तिने पण मॉर्निंग ड्युटी घेतली आता दो सगळं घरचे कामं करायची मुलां मुलं पण लहान मुलांचं पण बघायचं तर आता बुक कशी लिहिणार मी असं क का, का मग टेन्शन आलं मला मग मी काय केलं बापूंचा फोटो बापूंचा मोठा आपल्या घ घरी जे फोटो असतो बापूंकडे उभा राहिलो बापूंना मी बोललो बापू ही बुक मला आजच तुम्हाला अर्पण करायची आहे मी बुक लिहून नंतर बापूंचे दर्शन करून नंतर मग काय खाणार असं बोललो होतो तर मी असं म्हणजे प्रण गेलं पण आता बुकच एवढी अर्धी अर्ध्यापेक्षा जास्त लिवायची वाक्य आहे आणि टाईम टाइम झालं आली आम्ही तयार झालो आई माझी माझी बहीण वगैरे आम्ही सगळे सात आठ जण सगळे गेलो अंधेरीला अंधेरीला गेलो तर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला खूप लांब लाईन लागली ला होती बापूंच्या दर्शनाला तर फॅमिलीला बोललो तुम्ही लोक दर्शनला आत लाईन लावा माझ्याकडे बॅच आहे मी आतमध्ये जातो आणि आतमध्ये जाऊन वही पूर्ण करायचा प्रयास करतो म्हणून आणि <coughs> मग मी गेलो आतमध्ये कारण माझ्याकडे का वॉलेंटरचा बॅच होता मी आतमध्ये गेलो जाऊन एक व्यवस्थित जागा बघितली दु दुपारचे का अंदाजीत एक दीड दे दोन झाले होते मी झालो गेलो एका झाडाखाली बसलो आणि बुक लिहायचं सुरू केलं मी लिहितोय 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 दीड ते दोनचा टाईम होता सहा वाजेपर्यंत मी कंटिन्युअसली आजूबाजूला काय होते काय नाही काय बघत नव्हतं फक्त लिहत जातो तुम्ही तर सहा वाजता एक बापू फक्त माझ्या बाजूला येऊन बसले आणि बोलले मी तुम्हाला दोन वाजल्यापासून बघतो आहे तुम्ही हे लिहिताय काय करायचं आहे तुम्हाला मी बोलले बापूंना अर्पण करायचं आहे बरं बरं लिहा तुम्ही मग ते गेले गेले आणि मग मी माझं परत लिहितोय लिहितोय लिहितो आठ साडेआठ आठ साडेआठ झाले ते माझे फॅमिलीवाले सगळे जेवढे लाईनीत होते सगळे आले आतमध्ये जाऊन दर्शन करून आले आले तर मला माझ्याकडे आले मग मला बोलले आता बापू इथून बाजूनीच जाणार आहे तुम्ही दर्शन घ्या मी बोलू नाही दर्शन असं घेणार नाही मी मी बुक पूर्ण करणार मग दर्शन घेणार आणि मगच मी काहीतरी खाणार त्याशिवाय काय खाणार नाही ते लोक माझ्यासाठी काहीतरी खायला पण आणलं होतं मी खाल्लं पण नाही त्यांना बोललं नाही मी बुक पूर्ण करणार आणि नंतरच बघेन काय करायचं ते असं करत मग त्या लोकांना बोल आता तुम्ही लोक झाले तर तुम्ही घरी जा मला तर नाईटची सेवा आहे मी सेवाला बसणार आहे तर ते लोक बोलले अच्छा ठीक आहे मग ते लोक गेले मी अजून परत बुक लिहायच्या सुरुवात चालू चालू गेले साडेनऊ पावणे दहा झाले तेव्हा तो परत तोच बापू फक्त परत माझ्या बाजूला येऊन बसला बोलते अजून बुक पूर्ण झाली नाही बी नाही झाले हो तर बोलते आता काउंटर बंद होणार आहे मग मला एकदम धडकी बसली मी बोलू आता काय करू मी तसाच उठलो आणि बुक वगैरे घेऊन डायरेक्ट आतमध्ये गेलो जिथं काउंटर बनवलं होतं बुक जे जिथं रिसीव करतात तिथं गेलो मी मी बोललो हे मला रा रामरामची वही आज पूर्ण करून द्यायची आहे तर मला काय काउंटर बंद होत आहे काय तर मी बोलो क का कधी होऊ शकते तर बोलते दहा मिनटांचं आलं तरी आणि एक तास पण लागू शकतो आणि दहा मिनटं पण आम्ही काय सांगू शकत नाही मी बोललो मी काय करू बोलते इथंच उभे राणे लिहा मी तिथं बुक लिहायला सुरुवात केली दहा वाजून दहा मिनटं मला माझी बुक पूर्ण झाली मी बुक लिहून त्यांना दिली दिली पासबुक ते जे बनवून देतात ते मी घेतले हातात आणि अजून माझ्या हातात येतो आहे आणि तिथून बाळावर आलं की काउंटर बंद करा हे बघा बापूंनी पहिला कार्य माझा जो होता तो की हे केलं आता माझं दुसरं काय प्रण होता की तुमचे दर्शन घेणार आणि मग खाणार पण रात्री दहा वाजली मी काय खाल्लं नव्हतं म्हणून मला भूक लागली आणि शेवटी आपण माणस आपण चुकतो तर मी काय बापू रात गेले देवा मला भूक लागली आहे मी काहीतरी कॅन्टीनला जाऊन खातो मग तुमच्या दर्शनला येतो असं करून मी कॅन्टीनला गेलो कुपन घेतली कुपन घेतल्या घेतलं माझा मोबाईलवर फोन येतो आमचा ग्रुप लिडरचा की मग मला कुठे आहे तुम्ही क्लॉक रूमकडे या लवकर तर मी येतो तर तशीच ती कुपन घेऊन मी त्यांच्याकडे गेलो तर ते बोलले आता एक काम करा तुम्ही आहे ना हे आपल्या सगळे जणचा ग्रुप आहे आपण या सगळ्या आप बॅच लावा आणि सगळे डायरेक्ट बापूंच्या दर्शनाला जायचं आपल्याला लाईन लावायची नाही आहे आपल्याला तसं डायरेक्ट आपण व्हॉलेंटिअर्स आहोत तर आपल्याला दर्शन आता बघा मी मी चुकत होतो पण बापूंनी मला चुकू दिलं नाही बापूंनी दर्शन करून घेतलं आणि जेव्हा बापूंच्या समोर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे जेव्हा आपण बापूंच्या स्टेजजवळ जातो आणि बापूंनी जी लिहिल्या आणि जी किम्या केलेली असते ते आपल्याला कळतंच बापूंनी आप आपल्यासमोर कशा बघतात कशा हसतात आपल्याला माहीत आहे त्या तसंच बापूंनी माझ्यासमोर बघितलं स्मित हास्य केलं माझ्यासमोर आणि मग डोळे असे केले आणि मी दर्शन करून पुढं आलो आणि परत मी बोललो आता मला भूक लागली आहे मी जातो आता मी आता दोन वस्तू झाली बापूंनी दोन्ही वस्तू माझ्याकडून करून घेतली आता मला काहीतरी खायचंच होतं ना आता पूर्ण दिवस उपवास केला होता मी कॅन्टीनला जात होतो ती कंप कुपन घेऊन तेवढ्यात परत त्यांचा व्हॉलेंटिअरचा फोन येतो माझ्या ग्रुप लिडरचा अरे बापूंनी आपल्या सगळ्यांसाठी जेवण पाठवलं आहे येऊन जेवून करून घ्या आता हा बघा म्हणजे जे मी विचार करतो आहे तो कसं प्रजी म्हणजे हे क बापूने म्हणजे व्यवस्थित सगळं माझ्यासाठी हे कसे ज्याचे जसे भाव असतात ना त्याला तसे अनुभव येतात हे एक सगळं को आहोत हे सगळं बापू आपल्यासाठी घडवून आणतो देव आपला एवढंच सांगतो आहे की तुम्ही फक्त तुमच्या मार्गावर इमानदारीने आणि कर्तृत्ववान राहा तुमच्या सगळं काही काम मी पार पाडेन त्याच्यासाठी मी बसलो आहे हरिओम श्रीराम अंबज्ञा